पुढचा धडा आपण घेणार आहोत. धड्याचं नाव आहे आपले सुरक्षा आपले उपाय. तर कोणकोणती सुरक्षा आपण घेतली पाहिजे आणि कोणकोणते उपाय आपल्याला करता आले पाहिजे ज्या वेळेस आपल्याला कुठली तरी समस्या अडचण आपल्याला निर्माण होते. बघा, दीपा घाबरी घोबरी घेऊन पळतच धावपळतच घरी घरात शिरली. दीपा आली धावत धावत घरामध्ये शिरली. तिने आईला काय केलं, घट्ट मिठी मारली. आई म्हणाली आणि काय म्हणाली, आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते. नुसता जा दिसत होता. लोक पाण्याच्या बादल्या मातीची गमिली नेत होते. एका घरने गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात. आई त्या काकू बऱ्या होतील ना ग. एका दमात दीपाने पाहिलेले सगळं आईला सांगितलं. हे पाहून ती फार घाबरली होती. बिचारी खूप घाबरून आली ती दीपा त्या ठिकाणी. कारण काय झालं होतं, त्या ठिकाणी गॅसचा स्फोट झाला होता, गॅस सिलेंडर. आई म्हणाली बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील. काय म्हणाली आई, बाळ घाबरू नको, त्या काकी नक्कीच बऱ्या होतील. त्यांना नेलंय ना दवाखान्यात. मग आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहे. नवनवीन औषधं आलेली आहेत. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालेला आहे. तू घाबरून जाऊ नकोस. तरी दीपाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. कारण काय होतं की बऱ्याच ज्या काही गोष्टी असतात, जसं आपल्या घरामध्ये इस्त्री आहे, गीझर आहे, मोबाईल आहे, हे फोन सुद्धा वापरताना बरीच काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि हा जो मोबाईल आहे हा तर आपला शत्रू म्हणा किंवा मित्र म्हणा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर की नाही? म्यूट योर साउंड एव्हरीबडी प्लीज. या चलो. सो मोबाईल आपला शत्रू किंवा मित्र हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. कारण जेवढे चांगले उपयोग आहेत त्याच्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम लोकांकडे जास्त आलेले आहेत. तर तुम्हाला काय समजायचं, समजून घ्यायचं आहे की आग घरात आग कशा कशामुळे लागू शकते. आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा. रेल्वे स्थानक, एसटी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या तुम्ही पाहिलेल्या असतील. त्या कशासाठी असतात, तर अशा प्रकारे जर आग लागली तर त्या आग लागल्यामुळे नुकसान होऊ नये किंवा ती आग विझवण्यासाठी अशा प्रकारे अशा प्रकारे काय केलं होतं त्या ठिकाणी. सर आवाज येत नाही. तुमचे आवाज येत नाही का? 2 मिनिटांनी. थोडेसे काही अडचणी असू शकतात सर्वांच्या लक्षात या पुढे. तुम्ही अग्निशमक यंत्र कुठे कुठे बसवले पाहिले असेल, त्याचबरोबर गावून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडावी लागतात, नंतर दिवा पेटवावा लागतो. घरामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतो. जसं तुम्ही या ठिकाणी बघत दिसत तुम्हाला तो मुलगा गीझर वापरतो, इथे बर्थडे पार्टी वगैरे आपल्याला पाहायला मिळते. तर ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाता, काय दिल्याने निर्लक्ष द्या इकडे स्क्रीनवर. ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाताना अगोदर तुम्ही गीझरचं बटन बंद करायचं. काय करायचं, गीझरचं बटन बंद करायचं. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, नंतर गीझरचं गरम पाणी तुम्हाला सोडायचं आहे. वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह कुठे जातो पाण्यात होऊ शकतो आणि विजेचा तुम्हाला झटका बसू शकतो. एखादं लग्न असेल, कौटुंबिक समारंभ असेल किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, विजेची जेवढी गरज आहे तेवढीच रोषणाई करा. अनावश्यक रोषणाई तुम्हाला टाळायची आहे. विनाकारण कुठल्याही प्रकारे तुम्ही जास्त एक्स्ट्रा अशी काही लाईटिंग वगैरे करू नका. त्याचबरोबर रोषणाईसाठी जे काही लावलेले दिवे आहेत त्यातून वीज प्रवाह प्रवाहित होत असताना जर काही अडथळा आला तर आग लागणे शक्य त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते, आग वगैरे लागू शकते. त्यामुळे जेवढं कमी येईल तेवढं त्याचा वापर करा. घरामध्ये बऱ्याच वेळा बघा अशा प्रकारे आपण घरामध्ये इस्त्री असते, घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल सतरंजी असेल, कार्पेट असेल, गालिचे असेल, याकडून विजेची वायर जाऊ द्यायची नाही. अनेक लोकांना सवय असते. कारण काय होतं, जर या आच्छादित वायरीच्या भागात जर वायर खराब असेल तर ती काय होऊ शकते, वीज प्रवाह अडथळा आणून त्या ठिकाणी आग लागू शकते. घरामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एकाच ठिकाणी बरेचसे काही एकाच बोर्डावर अनेक प्रकारची साधनं आणि त्यांचे प्लग लावायचे नाही. वीज प्रवाहानंतर दाब येऊन त्या ठिकाणी आग लागू शकते. आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात की शॉर्ट सर्किटने आग लागली वगैरे अशी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर काय लक्षात ठेवायचं, खिडक्यांच्या पडद्याजवळ मेणबत्त्या पेटवायच्या नाही, उदबत्ती पेटवायची नाही, कुठल्याच गोष्टी ठेवायच्या नाही, अशा प्रकारे पेटत्या. आगीमुळे घराचा धूप खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत बाहेर यायचं, म्हणजे खाली झोपून यायचं, बाप पडत बाहेर यायचं नाही. कारण काय होतं, धूर वरच्या भागात असतो. विद्युत उपकरणांचा वापर सुरू झाल्यानंतर विद्युत वापर करून झाल्यानंतर बटन लगेच बंद करून टाकायचं. ज्याची गरज नाही त्याची लगेच बटन बंद करून टाकायची आहेत आपल्याला. पुढे बघा, रात्री झोपताना बघा निर्लक्ष काय म्हणलं त्यांनी, रात्री झोपताना त्याचबरोबर बाहेर जाताना तुम्हाला जे काही विजेचे दिवे आहे, जे काही उपकरण आहे, जी गरज नाहीत किंवा जी बंद करत असे सर्व बंद करून ठेवायचे आहे. त्यामुळे विजेची बचत होत असते.
घरातील लॅम्पशेड वर असतो बघा, बऱ्याचशा घरामध्ये लॅम्पशेड असतो, त्याच्यावर काही लोक काय करतात एखादं रुमाल ठेवतात का बरं वाळत घालतात, असं वाळत घालायचं नाही, बल्ब जर खूप गरम झाला तर तो रुमाल पेटू शकतो, लक्षात घ्या. मग ती काय तुमची वाळत घालायची जागा आहे का? नाहीये. पुढे बघा, हा मुलगा चाललेला आहे बाजूला, एक मोठं काय दिलं तुम्हाला डीपी दिसते, तुम्ही पाहिली असेल अशी डीपी, तर अशा ठिकाणी त्या डीपीला हात वगैरे लावायचा नाही. बरोबर, हे काही तुमचे बोर्ड झाली, बऱ्याच डीपी आपल्या ओपनच पाहतो आपण. त्याचबरोबर या डीपीच्या वायरिंगचे जाळे असते, या डीपीपासून दूर जायचं, त्याला हात लावायचा नाही. मस्तपैकी काहीतरी चाललंय टाइमपासून करायचा. ही जे स्वयंपाकाची शेगडी असते किंवा स्टोव्ह जवळ जळाव वस्तू ठेवायच्या नाही, जसं कपडे आहे, काचेच्या वस्तू आहे, लाकडाच्या वस्तू, कागदाच्या जवळ ठेवायचे नाही. हवा आली काय झालं तरी उडून त्यामध्ये जाऊन आग लागण्याची शक्यता असते. काय लक्षात, काय काळजी घ्यायची आपल्याला? पहिली काळजी अशी घ्यायची आहे की मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन जर आला तर तुम्हाला चार्जिंग बंद करून तो फोन घ्यायचा आहे. तसा तसा फोन मोबाईलचा तसा फोन आपल्या कानात लावायचा नाही, उचलायचा नाही. लायटर असेल, काडीपिट्याशी यांच्याशी तुम्हाला खेळायचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही लहान मुलं, तुम्ही याच्याशी लहान म्हणजे मोठे आहात तुम्ही, पण तरी सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. विद्युत वायर असेल, विद्युत तारेवर वजन पडणं हे पाहायचंय. जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी पटकन बदलून घ्यायच्या आहेत, नाही तर जाऊ दे चालतं असं नाही करायचं. अग्निशामक सेवा तुम्हालाही माहिती आहे, अग्निशामक सेवा सगळीकडे जिथे समजा एखाद्या ठिकाणी आग वगैरे लागली, कोठे आग लागली की एक लाल रंगाची गाडी आपण पाहिलेली आहे, ती जोरात जोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील काही कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकंडा घेऊन आटोक्यामध्ये आग आणतात, आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांची हालचाली खूप वेगवान आणि शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे त्यांना काम येतं, त्यांना प्रशिक्षण दिलं असतं आणि आपल्याला तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे, अशा वेळेस अग्निशामक दल काय करतं, मदत करत असतं. या दलाला बोलवण्यासाठी तुम्हाला 101 हा क्रमांक दाबायचा असतो. जर मोबाईलमध्ये बॅलेन्स जरी नसेल, तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स जरी नसेल तरी सुद्धा तो फोन लागतो, त्याला कर मुक्त दूरध्वनी क्रमांक असे म्हणतात, टोल फ्री म्हणतात त्याला. आपत्कालीन घटल्यास एखादा पत्ता आणि थोडक्यात तुम्हाला तपशील द्यायचा असतो. अग्निशामक दल पटकन त्या ठिकाणी पोहोचतो. आपल्याला गरज करण्यासाठी आलेल्या दलाला तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे, ते देत असलेल्या सूचनेनुसार वागलं पाहिजे आणि त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणायचा नाही. लक्षात घ्या, ते आपले मित्र असतात, आपल्यासाठी ते धडपड करत त्या ठिकाणी आलेले असतात तुम्हाला मदत करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो. हा एक पॅसेज आहे, या पॅसेज मध्ये तुम्हाला विरामचिन्ह योग्य प्रकारे कोणकोणती कुठे कुठे द्यायची ते विचार लिहिलेलं आहे. शाळा सुरू होऊन 4 दिवस लोटले, अभ्यासक्रम शिकवायला सुरू करण्या गोदर भगत सर्व वर्गातील मुलांना स्वच्छतेचे नियम शाळेत स्वच्छतेचे इथे येणार कॉमा नियमित शाळेत येण्याचे कॉमा अभ्यासाचे महत्व सांगत होते, इथे येणार फुल स्टॉप. मागील बाकावर बसलेल्या मुलांची सुरुवात सुरू झाली तेव्हा सरांनी विचारले, शंकर इथे असेल, शंकर काय चालले आहे तुमचे, काय चालले आहे तुमचे, इथे येणार क्वेश्चन मार्क. बरोबर की नाही? असं तुम्ही हा तक्ता पूर्ण करा, तुम्हाला तेवढं व्यवस्थित जगेल.